Welcome students. Today we are going to learn another type of adverb. Adverb of time. कालवाचक क्रियाविशेषण. कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय आहे? तर कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे वाक्यामधील क्रिया कधी घडलेली आहे हे दर्शवणारा शब्द म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण. मग वाक्यामध्ये क्रियाविशेषण किंवा कालवाचक क्रियाविशेषण कशा प्रकारे शोधायचं? तर त्यासाठी आपण वाक्याला व्हेन असा प्रश्न विचारायचा. वाक्याला व्हेन असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळतं ते कालवाचक क्रियाविशेषण असतं. या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहणार आहोत. हे उदाहरण ब्रश युअर टीथ डेली असं आहे. ब्रश युअर टीथ डेली या वाक्यामध्ये आपल्याला कालवाचक क्रियाविशेषण शोधण्यासाठी या वाक्याला आपण व्हेन असा प्रश्न विचारू. व्हेन ब्रश युअर टीथ? द आन्सर इज डेली. म्हणून या ठिकाणी डेली हे क्रियाविशेषण कालवाचक क्रियाविशेषण आहे. दुसरं उदाहरण दिव्या केम लेट. दिव्या केम लेट म्हणजे या वाक्यामध्ये जर आपण कालवाचक क्रियाविशेषण शोधायचं आहे तर आपल्याला या वाक्याला व्हेन असा प्रश्न विचारावा लागेल. मग व्हेन दिव्या केम तर लेट असं आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळतं. मग लेट हे या ठिकाणी कालवाचक क्रियाविशेषण आहे. आता कालवाचक क्रियाविशेषणामध्ये कोणकोणते शब्द येतात? तर याच्यामध्ये कालदर्शक शब्द सर्व शब्दांचा समावेश होतो. उदाहरणार्थ टुडे, यस्टरडे, संडे, दॅट डे, त्याच्यानंतर सून, अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द याच्यामध्ये येतात. आणि काही शब्द असे आहेत की ते शब्द आपल्या वापरात नसतात. उदाहरणार्थ स्टील, सून, अशा प्रकारच्या शब्दांचा सुद्धा कालदर्शक क्रियाविशेषणांमध्ये समावेश होतो. आता हा सर्व वाद पाहत असताना आपल्या या व्हिडिओच्या शेवटी आपण अशा प्रकारे कालदर्शक क्रियाविशेषणांचा एक तक्ता सुद्धा दिलेला आहे. तर आपण आपल्या अधिक अभ्यासासाठी त्या तक्त्याचा सुद्धा वापर करू शकता. त्याचप्रमाणे इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे त्या प्रश्नांचा सराव होण्यासाठी आणि त्या प्रश्नामध्ये कालदर्शक क्रियाविशेषणे कशा प्रकारे वापरलेली आहेत असं सर्व पाहण्यासाठी आपल्याला एक PDF आणि एक लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली चेकबॉक्समध्ये दिलेली आहे. आपण सर्वांनी ते प्रश्न सोडवावे आणि या कालदर्शक क्रियाविशेषणाच्या संदर्भात आपल्या येणाऱ्या सर्व अडचणी त्या ठिकाणी सुटतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.